नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। सिल्लोड तालुक्यात एक महिन्यानंतर गांजा लागवड केल्याची दुसरी घटना घडली। उपळी शिवारातील गट क्रमांक 69 मधील कपाश आणि तुरीच्या शेतात अवैधरित्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा मारून अवैधरित्या शेतात लागवड केलेली गांजाची झाडं मिळून आली। 31.20 किलोग्रॅम वजनाची 1,87,920 रुपयाचे गांजाची लागवड झाडं मिळून आली। या गुन्ह्यातील आरोपी राजू उर्फ राजेंद्र सुधाकर फोलाने या सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मी सीताराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सिल्लोड ग्रामीण। आम्ही आज दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी कर्तव्यकामी पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला आमचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजेंद्र फोलाने राहणार उपळी हा त्याच्या उपळी शिवारातील गट नंबर 69 त्याच्या कपाशी व तुरीच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी गांजा या पिकाची लागवड केलेली असून ते फुलोऱ्यात आलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्यावरून तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त करून घेतले। शासकीय पंच, त्याचप्रमाणे सक्षम अधिकारी, आम्ही स्वतः पोलीस स्टाफसह सदरील ठिकाणी जाऊन सदरील गट नंबर 69 राजेंद्र फोलाने यांच्या शेताची पाहणी केली असता त्यांच्या शेतामध्ये 38 गांजा पिकाचे जवळपास 7 ते 8 फूट उंचीचे वाढलेले व फुलोऱ्यात असलेले झाडे दिसून आले। आणि त्या ठिकाणी हजर असलेले राजेंद्र फोलाने यांनीसुद्धा त्यांनीच स्वतः लागवड केलेली असल्याचे सांगितले। त्यावरून कायदेशीररित्या NDPS कायद्यान्वये सर्व कायदेशीर बाबीचे तंतोतंत पालन करून सदरील ओले झाडे हे ताब्यात घेतले, ते तिथे जागेत शिल्लक मोहर केले व त्यानंतर जवळपास त्यांच्याकडे 31 किलो 320 ग्रॅम वजनाचे गांजाचे मिळून आलेला आहे। त्याची अंदाजे किंमत 1,87,920 रुपये होते। सदरील आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सिल्लोड ग्रामीण येथे NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।